नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण संतांची कामगिरी या पाठामध्ये श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर या संतांविषयीची माहिती पाहिली. आज त्या पुढील संत आहेत ते म्हणजे संत एकनाथ. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालू ठेवली. ते पैठण या गावचे राहणारे होते. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. भारुडे म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यापुढे जे नाव उभं राहतं ते म्हणजे संत एकनाथांचं. भारुड म्हणजे काय? तर त्याच्यातून समाज प्रबोधन करण्याचा एक ओवीपर असा अभंगच असतो, त्याला आपण भारुड असे म्हणतो. तर त्यांनी कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा लोकांना उपदेश केला. गोरगरिबांना, मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले. मुक्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांना उपदेश केला. संत एकनाथ महाराज जसे बोलायचे तसेच ते वागायचे. त्याच्याविषयीची एक गोष्ट बघा, आपल्या पाठामध्ये दिलेली आहे. एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानाला निघाले होते, म्हणजे आंघोळ करायला निघाले होते. दुपारची वेळ होती, ऊन रखरखत होते, वाळवंट तापले होते आणि त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोरके पोर, म्हणजे आजूबाजूला कोणीही नसणारे ते लहान बाळ रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का पाहिले आणि इकडे तिकडे न पाहताच पटकन धावत ते त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर लहान मूल उचलून कडेवर घेतले, त्याचे डोळे पुसले आणि त्याला त्याच्या घरी पोचते केले. अशा रीतीने संत एकनाथ महाराज जसे बोलायचे तसे ते करायचे, म्हणजे स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची आणि ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. हा प्रश्न येऊ शकतो पहा की संत एकनाथांनी लोकांच्या मनावर कोणती भावना बिंबवली? तर संत एकनाथांनी समतेची आणि ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. याच्या पुढील संत आहेत ते म्हणजे संत तुकाराम. संत तुकाराम महाराज म्हटले की पटकन आपल्याला देहूगाव आठवते आणि देहूगावातून मोठ्या भक्तिभावाने पंढरपुराकडे निघालेला पालखी सोहळा आपण पाहतो. तो पालखी सोहळा म्हणजे संत तुकाराम महाराजांची ही पालखी मोठ्या थाटामाटाने, मोठ्या भक्तिभावाने पंढरपुराकडे निघालेली असते. पण मग या संतांनी असं काय मोठं काम केलेलं आहे ते आपण आता पाहूया. शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम आणि रामदास स्वामी हे संत होऊन गेले. ज्यावेळेस शिवराय होते त्याच काळात हे दोन संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळच्या देहूगावचे राहणारे. त्यांच्या वाडवडिलांची शेती होती, घरी किराणा मालाचे दुकान होते. ते गोरगरिबांना, अडल्यांना कर्ज द्यायचे. पण संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. कर्ज खते म्हणजे काय? तर ज्या ज्या लोकांना कर्ज दिलेले आहे त्या सर्व लोकांची नावे एका वहीमध्ये नोंदवलेली असतात. ती वही म्हणजेच त्याला कर्ज खते असे म्हणतो. आणि ती वहीच इंद्रायणी नदीमध्ये महाराजांनी बुडवली आणि लोकांना कर्जमुक्त केले. अशा प्रकारे कीर्तन, अभंग यामधून सुद्धा लोकांना ते शिकवण द्यायचे. तर ते कोणती शिकवण द्यायचे? दया, क्षमा, शांती यांची शिकवण ते लोकांना द्यायचे. समतेचा उपदेश करायचे. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते थेची जाणावा, हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. त्याचबरोबर आजसुद्धा महाराष्ट्रभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांनाच ज्ञानबा आणि तुकारामांना तुकाराम असे म्हणतो. आजसुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुकारामांची तुकाराम गाथा वाचली जाते. तुकाराम गाथा हा त्यांचा ग्रंथ आहे. यापुढील संत आहेत ते म्हणजे समर्थ रामदास.
जय जय रघुवीर समर्थ, अशी गर्जना शिवरायांच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या कडेकपारीमध्ये घुमत होती. आणि या समर्थ रामदासांचा जन्म मराठवाड्यात गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी झाला, आणि तो रामनवमीच्या दिवशी झाला. रामदासांचे मूळ नाव नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणायचे. त्यांनी दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला. त्याचप्रमाणे जी लहान मुलं मनाचे श्लोक म्हणतात, त्या मनाच्या श्लोकातून सदवर्तन आणि सदविचार यांची शिकवण त्यांनी लोकांना दिली. बलोपासनेसाठी म्हणजे शक्तीसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली, शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, हा संदेश त्यांनी लोकांना दिला. म्हणजेच काय, तर चळवळ करण्याचं सामर्थ्य प्रत्येकाकडे असले पाहिजे. लोकांना संघटित करण्याची आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती समर्थ रामदासांनी महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला दिली. साधू संतांच्या या कार्यामुळे लोकजागृती झाली, धर्माबद्दल आदर वाढला, लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला, आणि संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. आणि हीच शिकवण त्यांना आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी कशाप्रकारे उपयोगी पडली ते आपण इथून पुढच्या सर्व पाठांमधून पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपण संतांची कामगिरी या पाठातून श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामी या संतांविषयीची माहिती पाहिली. यावरचा स्वाध्याय म्हणजेच प्रश्नोत्तरे पुढील भागात दिले जाणार आहेत. धन्यवाद.